बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा सूर्य मावळतीची उतराणं उतरत होता त्याची धगधगती किरणं किरण आता शीतल आणि शांत भासत होती ती हिरव्या घनदाट वनराजेवर पिवळा रंग उदळीत होती पश्चिमेची सहारी किनार अनंतरंगाने सुशोभित झाली होती त्या अनेक रंगांच्या ढगाच्या गालीच्यावरून दिवस चालून दमलेला सूर्यनारायण गतीने उतरती वाटचाल करीत होता संभापुरातील वातावरण आता बोलू लागलं होतं दिवसभर रानात गेलेली माणसं दिवसाबरोबर गावात येत होती काही आली होती त्या सर्वांचं स्वागत करायला संबू आप्पाच्या देवळात चौघडा झाडत होता बोळात पोरं खेळत होती आणि कोंबड्या खुराड्यांच्या मार्गाने एक एक पाऊल टाकीत होत्या एक रंगदार कोंबडा पडक्या भिंतीवर बसून पल्लेदार बांग ठोकीत होता अंताजीच्या पाळीवर मास्तर शांत बसून पत्र लिहित होते आज आठ दिवस त्यांनी संभापुरात मुक्काम ठोकला होता प्रांतानं सर्व पाटील जमवून त्यांची एक सभा घेतली होती तिचा सविस्तर वृत्तांत धनगरवाडीच्या रावजी पाटलानं मास्तरांना कळवला होता आणि तेव्हापासून परिस्थितीनं किंचित कलाटणी घेतली होती सरकारचं पुढील धोरण आणि डावपेच समजून यावा म्हणून मास्तराने आपली सर्व हालचाल थांबवली होती अष्ट्याचा खजिना लुटला आणि बरीच प्राणहानी झाल्यामुळं सरकारनं आपली सर्व शक्ती महत्त्वाच्या जागी केंद्रित केली होती अचानक हल्ले करून एक एक बंडवाला चिरडून काढायचा असा भेद केला होता त्यासाठी हेर खबरे आणि दगलबाज पोलीस पाटील यांच्यावर सर्व भिस्त ठेवली होती परंतु पुढं उलट प्रकार झाला होता त्या सभेतील डी एस पीची उर्मट भाषा पुष्कळ पाटलांच्या वर्मी लागली होती इनामदार पोलीस पाटील म्हणून आम्ही सरकारी अंमलदारांपुढं हाजीहाजी करायची आणि त्या अंमलदाराने आमचीच कोंबडी हाणून आमचाच पान उतारा करायचा ते का असं कित्येक पाटील बोलत होते कुत्रा जाणं आणि चमडा जाणं मरोदे दे तिकडं असं म्हणून कित्येकाने काका वर केल्या होत्या आम्ही विनाकारण मास्तराशी वैर का करायचं हे गोर लोक आमच्या सुटकाच आहे ती काय असंही काहींना वाटत होतं आणि सर्वांना मिळून एकच प्रश्न भेटसावेत होता आणि तो म्हणजे जसं सुभाणरावांचं झालं तसं आपलं व्हायला कितीचा वेळ लागणार जर या मास्तराची मर्यायी एखाद्या दिवशी आमच्या घरात शिरली आणि आमच्या जीवाच्या बत्तरवाळ्या झाल्या तर मग हे सरकार काय करणार करणार तर काहीच नाही परंतु तुम्हीच नालायक आहात असा शेरा मारून मोकळं होणार कारण शेळी जाते जीवानिशी शे, आणि खाणारा म्हणतो वाताळ शेवटी आम्हीच वाताळ ठरणार संभापूरच्या रघुजी पाटलानं तर एकदम मस्तक खाली घेतलं होतं त्याची कंबरच खचली होती सुभानराव हा त्याचा मेहना आणि त्याची ती भयंकर अवस्था तो विसरत नव्हता जर आपण उगी जागाऊपणा केला आणि मास्तरची पिढा आपल्या बोकांडी बसली तर सुभानराव इतका आपण कड काढू का याचाच तो विचार करीत होता मात्र तो सावध होता परंतु मास्तरच्या भानगडीत पडू नको असा सुबाणरावानं त्याला धोक्याचा इशारा दिला होता आणि त्या दिवसापासून तो गावची परगावची माणसं भोवती जमून दिवस काढत होता रघुजीनं भरलीच हावक घेतली होती तो रोज दहा पंधरा माणूस पोषित होता आणि त्यात कित्येक बकऱ्यांचा धुळा उडत होता या परिस्थितीमुळेच मास्तरांना अलीकडे किंचित निर्भयता लावली होती आणि तो संभापुरात मालनच्या सहवासात राहत होता मालनी आता सुखावली होती तिलाही कित्येक दिवसानं मास्तरांचा सहवास मिळाला होता पण ती मनात खचत होती तिचा जीव टांगणीला लागला होता कोणीतरी पाहिल चहाडी करील मग धरण येईल या विचारानं तिचं काळीच फुटत होतं परंतु ती तसं मास्तरांना भासू देत नव्हती ती हसत दिवस काळीत होती जसं काही मास्तरवर वॉरंट नाही ते घरात नाहीत जसं काहीच घडलं नाही अशा आविर्भावात ती वावरत होती दिवस बुडाला हळूहळू कडूसं पडलं गावात दिवे लागले आणि जेवण वेळ झाले मालन जेवणाचं ताट घेऊन पाळीवर गेली तेव्हा मास्तर एकटंच बसले होते त्यांना पाहून ती गालातल्या गालात हसत म्हणाली असं एकटं बसलं म्हणजे बरं वाटतं नाही का छान मौज आहे नाही बर मास्तर नक्रारती मान हलवीत म्हणाले अग एकांतवास एक ही तर सर्व शिक्षेत भयंकर शिक्षा आहे आणि ती शिक्षा इथं तू मला देत आहेस तू तर माझ्या वाऱ्याला ठरत नाहीस मग तुम्हा बरोबर असं अंधारात बसायला मी काही भूमिगत नाही मालन मान तिरपिकून गालात हसत म्हणाली मला बाई ही शिक्षा मुळीच सहन होणार नाही म्हणजे याचा अर्थ करील तो भरील असाच ना मास्तर बोलले आणि ती दोघंही मोठ्यांना हसली मास्तरांचं जेवण झालं मालन ताट घेऊन खाली गेली आणि मास्तरांनी साण्यातून गावाकडं नजर टाकली गावात अंधार दाटत होता लोक जेवत होते आणि एकाच दारी येणारी दोन कुत्री एकमेकावर गुरगुरत होती काही भुंकत होती पुन्हा मास्तर आपल्या जागी बसले एका देवळीत एक दिवा जळत होता त्याचा प्रकाश तिन्ही बाजूनी कोंडला गेला होता त्यामुळं खोलीत पुन्हा अंधारच अधिक जाणवत होता मालन पुन्हा वर आली दिव्याची वात वर करून ती वळली आणि मास्तराने तिचा पदर धरला तशी ती थबकली त्याने पदर किंचित ओढताच ती त्यांच्या शेजारी मटकन बसली मग मास्तराने तिला ओढून जवळ घेऊन हृदयाशी घट्टा कवटाळलं ती शांत पडून हसत होती उशिरानं ती म्हणाली का मलाही एकांतवासाची शिक्षा द्यायचा विचार आहे की काय दोघांनी एके ठिकाणी असणं म्हणजे एकांतवास नवं वा। मास्तर म्हणाले मी खाली जाऊन येते मला धुंद होऊन म्हणाली सोडणार का लवकर य तिला सोडलं तेव्हा ती हळूच उठली आणि पटकन मास्तराचा एक मुका घेऊन स्वतःच लाजली आणि अंगावरचं पातळ सावरून ती खाली गेली मालनच्या अस्तित्वानं मास्तर सर्व काही विसरले होते ते घर मालनच्या वडिलांचं आहे आणि हे मालनचं माहेर आहे याचंही त्यांना भान होतं कारण मालनचे वडील हे मातब्बर असामे होते, मात होते। त्यांचं गावात वजन होतं परंतु आपल्या जावयानं सुखाचा जीव धोक्यात घातला आहे असं त्यांचं मत होतं मालन ही त्यांची लाडकीनी एक कुलती एक लेख होती एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं त्यांना होती आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा अशीच त्यांची इच्छा होती परंतु मास्तरानं जी बंडाळी पेटवली होती त्यामुळे आपल्या मुलीला नक्कीच दुःखाचे दिवस येणार असं तो मनाला सांगत होता पण तसं तो उघड बोलत नव्हता तसं बोलावं तर मालनला दुःख होईल याची त्याला भीती वाटत होती ने ज्याचा हात मोडल तो त्याच्या गळ्यात पडल असं तोही म्हणत होता आणि जे मत अंताजींचं होतं तेच मत मालनच्या आईचं होतं लवकरच आपला जावई फासावर जाऊन माझी मालन विधवा होणार असं म्हणून ती रडत होती पण आपण पन का रडत आहोत ही ती कळू देत नव्हती एकंदरीत एक अंताजी मालनची आई यांचा एकच विचार होता परंतु मालनचा थोरला भाऊ राम हा नव्या विचारांचा होता त्याच्या हृदयात मास्तरविषयी अपार आदर होता उशिरानं मालन माळीवर आली तिनं अंतरून टाकलं मास्तर शांत पडून विचार करत होते मालन त्यांच्या शेजारी बसले होते उशिरानं मास्तर बोलू लागले मालन जी राम कुठे गेलाय गावात ठीक आहे तू झोप दिवा मालवते हो मालव तिनं दिवा मालवला आणि पुन्हा येऊन मास्तर शेजार कलंडली आणि हळूहळू त्यांच्या कुशीत शिरली आणि त्यांना बिलगून त्यांच्या कानात म्हणाली पुढं काय होणार कशाचं आपल्या संसाराचं का आम्हाला पुढं कसले दिवस येणार निश्चित चांगले दिवस येणार मास्तर चटकन उत्तरले तिला आनंद झाला ती, ती म्हणाली पण आता लोक तुम्हाविषयी काहीतरीच बोलतात काय बोलतात तुम्ही म्हणे सुबानराव पाटलाचा खून करायला गेला होता कोण म्हणतं लोक मी कशाला त्यांचा खून करायला जाऊ मला काय वेळ लागलाय लबाड ला ती म्हणाली हा सारा खोरा तुमचं नाव घेत आहे मालन आत्ता हे असंच व्हायचं मास्तर म्हणाले एखाद्या कुंभाराचं गाडव जरी चुकून गेलं तरी हा खोरा ते मीच चोरून नेला असं म्हणणार हे ऐकून मालन पोट धरून हसू लागली तिला हसूच आवरे ना मग ती उशिरानं म्हणाली तेही खोटं नाही तुम्ही गाडवही चोराल आणि त्यालाही कामाला लावाल काय नेम सांगावा तुमचा सर्व प्राण्यात नालायक ठरलेला तो गाढव माझं कसं काम करणार मास्तर म्हणाले मात्र गाढव जर कामाला लावलं तर ते गाढवासारखं का काम करतं पुन्हा ती दोघं हसली तोच राम आल्याची चाहूल लागली मालनं दिवा लावला आणि मास्तराने रामला माडीवरून बोलावून घेतलं ते म्हणाले राम गावात काय हालचाल आहे वातावरण थंड आहे राम उत्तरला दिवस बुडाला की रघु पाटील घराबाहेर पडत नाहीत बरं आता तू झोप पण सकाळी पहिला कोंबडा आरवला की मी निघणार आहे मास्तर म्हणाले हाक मारताच उठ बरं का मी अंगणातच झोपतो मला उठवा असं सांगून राम माळीवरून खाली गेला पुन्हा खुलीत अंधार झाला मास्तर विचार मग्न पडले होते बराच उशीरपर्यंत कोणीच कोणाशी बोललं नाही मग मालन हळूच म्हणाली तुम्ही सकाळी जाणार सकाळी म्हणजे पहिला कोंबडा आरवला की जाणार मास्तर तिला जवळ घेत म्हणाले तू लवकर उठ आणि मला फक्त चहा दे बर तर झोपा आता मालनने आपल्या हाताने त्यांचे डोळे झाकले आणि खोलीत स्तब्धता झाली दक्षिणेकडे प्रकाशाचीच हालचाल झाली रात्रीचा रंग बदलला अंधाराला प्रकाश रेटू लागला देवळापुढील वटवृक्षावर पाखरं जागी झाली वटवागुळा चिरकू लागल्या कुराळ्यात कोंबड्यांना सूर्योदयाची चाहूल लागून त्यांनी पहिली बांग दिली दूर कुठंतरी कोयल बोलू लागली आणि चटकन मास्तर उठले त्याने शेजारी चाचपून पाहिलं मालन अंतरुणात नव्हती मालन केव्हाच उठून स्वयंपाक करीत होती ते येऊन म्हणाली चला सर्व तयारी झाली आंघोळ करून घ्यादी मास्तरांनी घाई गायना आंघोळ करून निहारी उरकली आणि निघायची तयारी केली खांद्याला बंदूक गळ्यात काडतुसांची माळ डोकीवर घुंगड्याची खोळ अशा वेशात मास्तरांना पाहून मालन दुःखी झाले गंभीर झाली कसल्या तरी विचारात बुड आली आणि डोळ्यातील अश्रू दडवू लागली ती रडत होती तिचे ओठ थरथरत होते आणि शब्द उमटत नव्हते मास्तरांच्या लक्षात आले त्याने तिला जवळ घेतली आवेगानं हृदय अशी धरली तशी ती अधिकच रडू लागली मास्तर भयंकर संकटात आहेत याची तिला कल्पना होती आणि आता पुन्हा ते भेटतील याची खात्री नव्हती मृत्यू त्यांच्या मागे सावलीसारखा वावरत आहे ते कधी येतील केव्हा भेटतील काहीच निश्चित नव्हते म्हणून तिचं हृदय भरून आलं होतं मास्तरांचं हृदय कळवळ मालनची समजूत कशी घालावी याचा ते विचार करू लागले दगडासारखे कठीण मास्तर लोण्यासारखे मऊ झाले त्याने तिचे डोळे पुसले मालन मास्तर उद्गारले काय तिचा कंठ दाटून आला तू रडतेस होय का ते कसं सांगू खुळे आहेस खरं आहे ते असं रडून काय होणार आहे काहीच होणार नाही आता आता परत कधी येणार लवकर येईन मी रात्र दिवस वाट पाहिन ती म्हणाली कधी आल सवड सापडली की येईन मास्तर सदगदित होऊन म्हणाले मालन तुझ्या भेटीला येताना मला कोणीही अडवणार नाही मी मरण मुठीत घेऊन येईन पण पण तू असा धीर सोडू नकोस मी कधीच धीर सोडणार नाही तिने डोळे पोचले आणि ती म्हणाली माझं कुंकू बळकट आहे पण पण काय स्वतःची काळजी घ्या तू चिंता करू नको त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला हळू सोडली सर्वांचा निरोप घेतला राम कुराड घेऊन आधीच तयार झाला त्याला बरोबर घेऊन मास्तर उगवत्या दिशेनं चालू लागले मालन ज्योत्यावर उभी होती ती डोळ्यात प्राण घेऊन मास्तरांची पाठमुरी आकृती पाहत होती आणि त्या दोन आकृत्या हळूहळू दूर दूर जात होत्या एकाएकी तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली आणि त्यात मास्तर बुडाले तिला ते दिसेनासे झाले तिने घाईघाईनं डोळे पुसले पण तेव्हा मास्तर दूर गेले होते मालन घरात जाऊन दुःखीत होऊन बसले तिने भिंतीला पाठ टेकली होती गुडघे पोटाशी धरले होते आणि हनवटी गुडघ्यावर टिकून ती रडत होती आता मास्तर कधी भेटणार याचा ती विचार करीत होती मालनची आई तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली मालू असे आई गेले ते मालक हुंद देत म्हणाली वाऱ्यासारखे गेले ते जाणार होते नि गेले त्याला काय करायचं आई म्हणाली जर त्यांना त्यांचा उद्योग बरा वाटतो तर कुणी काय करायचं ज्याचं वेळ त्याला गोड म्हणतात तेच खरं आता काळजावर दगड ठेवून दिवस काढ नसीबी जे असल ते घडल आणि जे घडल ते मात्र चांगलं घडणार नाही सरकार सर्व शक्तिमान आहे ते चार दोन बंदुकांनी उलथून टाकणं शक्य नाही अंताजीराव कडाडले परंतु या लोकांना देशभक्तीचं खूळ भरलं आहे बायका मुलांनी रडत कडत जगायचं आणि यांनी बंदुका घेऊन डोंगरात फिरायचं परंतु सरकारकडं फार बंदुका आहेत श... अशा आता काहीच उपयोग नाही मालनची आई म्हणाली सरकार यांना काटा शोधावा तसं शोधित आहे हाई? मालन गहीवरली व म्हणाली तुम्ही म्हणता ते खरं असलं तरी ते करता ते चूक आहे असं म्हणू नका कोण म्हणतो अंताजीराव म्हणाले फक्त आमचं म्हणणं एवढंच की खडकावर धडका घेऊन काहीच निष्पन्न होणार नाही जीव धोक्यात घातला हे जावई बापूंनी दिवस उगवला देवळावरचा सोनेरी कळस झळाू लागला कोळी किरण भूतलावर उतरली बालन तशीच बसली होती आणि त्या उगवत्या सूर्याकडे पाहत ती मनाला विचारित होती आता मास्तर कुठं असतील थोड्या वेळानं राम परत आला त्याला पाहताच मालन चटकन पुढे गेली आणि म्हणाली राम ते कुठे गेले आपल्या शिव बाहेर ते सुखरूप गेले राम म्हणाला काही काळजी करू नकोस काय म्हणाले ते तिने विचारलं ते म्हणाले की माझी चिंता करू नकोस राम उत्तरला मी नाही चिंता करणार तर कोण करणार ती कंपित स्वरात म्हणाली ते कोणत्या गावाकडे गेले आता सावरड्याच्या डोंगरात गेले असतील राम बोलला आणि मालनं स्तब्ध झाली ती डोळे पुसून घरात गेली परंतु आता काहीच उपाय नाही काटा शोधावा तसं सरकार त्यांना शोधित आहे हे तिच्या आईचे शब्द तिच्या कानात किंचाळत होते आणि त्यामुळं तिचा जीव वारा हुरा झाला होता मग ती स्वयंपाकात घडून गेली परंतु तिचं मन मास्तर कुठं असतील या विचारात गुंतलं होतं ती उग्र स्वरूप धारण करीत होती बंडवाल्यांच्या बंदुका दनादन दणकून कडे कपारी घुमवित होत्या सह्याद्रीच्या कुशीत सातारचा शेतकरी टाचा रुवून लढत होता मास्तर वाऱ्यासारखी गिरी संचार करीत होते आणि इंग्रजांचे वरिष्ठ अधिकारी मास्तरांना पकडण्याची शिकस्त करीत होते पण बंडवाल्याने पोलिसांचा प्रयत्न दुबळा करून टाकला होता आणि म्हणूनच सरकारनं आता पंजाबी लष्कर मैदानात लोटले होते आणि तो सातारा जिल्हा लढत होता आता हा जिल्हा ठोकून काढू या उद्देशाने पंजाबी लष्कर नाचवित होते परंतु सातारा जिल्हा लढत होता लढणे हा ज्याचा धर्म आहे तो लढत होता निकरानं लढत होता आणि सारं जग पाहत होतं साताऱ्यात मैलच्या मैल, मैल तारांचे खांब आडवे झाले होते आणि तीनशे तीन, तीन नंबरच्या बंदुका दंधनत होत्या सर्व मार्ग बेचिराग झाले होते सातारा लढत होता महाराष्ट्र लढत होता ज्याची तुलना काहींनी फक्त जर्मन राष्ट्राशीच केली होती तो महाराष्ट्र लढत होता आणि त्या महान महाराष्ट्राचा कलिजा जो सातारा तो लढत होता लढणे हा ज्यांचा धर्म आहे ते लढत होते आणि आपल्या देशाच्या मुक्तीसाठी लढता लढता मरत होते मास्तर आघाडीवर होते ते बंदूक घेऊन रान उठवीत होते आपल्या देशाचे स्वातंत्र्य या डोळ्यांनी पहावे आणि मगच मरावे असा त्याने निश्चय केला होता ते पाठीवर असल्या पोलिसांना गपकन झुकांडे देऊन संभापूरला जाऊन मालनला भेटून पुन्हा डोंगरात जात होते डोंगर शांत होता सर्व एकत्र आले होते मास्तर मांडीवर बंदूक घेऊन बसले होते एक क्रांतिकारी पुढारी संग्राम समितीचा एक नवीन संदेश घेऊन आला होता तो आपली लढाई उग्र कशी करावी हे सांगत होता आणि मास्तर गंभीर होऊन ऐकत होते तो नेता म्हणाला आधुनिक सुरुंगाची सोय आहे तेव्हा आता आपण या सरकारला सुरुंगाने हैराण केलं पाहिजे म्हणजे आगगाडी उडवली पाहिजे सर्व फुल उद्ध्वस्त केले पाहिजेत तरच हे सरकार पळ काढील हे मला मान्य नाही मास्तर म्हणाले आगगाडी उडवून आपण आपल्याच लोकांचं प्राण घेणं हे बरं नाही आणि आपली लढाई तीव्र करण्याचा हा मार्गही बरोबर नाही त्या प्रश्नावर मतभेद होऊन ती सभा मोडली सर्व बंडवाले मास्तरच्या मताशी सहमत होते मास्तर आणि त्यांच्या मित्रांनी सातारा जिल्ह्यात नाकी बसवली हो होती कित्येक गावात ग्रामराज्य स्थापिली होती आणि सरकारची सत्ता संपुष्टात आणली होती म्हणून आगगाड्यांना सुरुंग लावण्याची आवश्यकता नव्हतीच तो कार्तिक महिना होता शिवारात सुगीला आरंभ झाला होता रान उघडं पडलं होतं सुगीचे दिवस म्हणून अनेक फिरस्ते शिकारी रानात फिरत होते त्यात डोंबारी डवरी दांगट माकडवाले सापगारुडी आणि दरवेशी यांच्या हातापायांना विसावन होता ते प्रत्येक शेतावर जाऊन भीक मागत होते त्यात गोसावीही हिंडत होते अगदी नव्या चेहऱ्याची नवी माणसं सर्वत्र दिसत होती आणि त्या भिकाऱ्यात मिसळून सरकारचे हेर आणि सी आय डी पोलीस अनेक सोंग घेऊन मास्तर आणि त्यांचे लोक यांच्या हालचालींची माहिती काढित होते रानातील उभी पिके निघाल्यामुळे मास्तर डोंगराकडे सरकले होते त्याने एका उंच कपारीत आपला तळ दिला होता त्या कपारीच्या खाली दर्डीवरून एक लहानशी पाऊल वाट गावाकडे गेली होती आणि त्या वाटेने काही भिकारी जा करीत होते एक गोसावी त्या दर्डीवरून रोज येत होता जाता जाता तो हळूच वरच्या कपारीत पाहत होता त्याचा मास्तरांना संशय आला सयाजीनं त्याला अटक केली आणि मास्तर पुढं त्याला उभं केलं कोण तू मास्तरनं भुया चढवून विचारलं मी मी गोसावी हाय तो गोसावी हात जोडून मटकन खाली बसला इकडं कुठं गेला होतास मास्तराने प्रश्न केला या मुलखात सुगी लागली सरकार गोसावी नम्रपणे म्हणाला आम्ही भिकारी लोक आम्ही चार गावात पायपीट केली तरच आमचं पोट भरणार बसून कसं चालणार ह्यो असा सांगणार नाही सयाजीमध्येच म्हणाला ह्याचं पाय बांधून ह्याला झाडाला उलटा टांगूया हे ऐकताच तो गोसावी थरथर कापू लागला रडू लागला आणि मग मास्तरला त्याची दया आली जाऊ द्या त्याला मास्तर बोलले आणि गोसाव्यानं त्यांच्या पायावर डोकं ठेवून वाट धरली दोन दिवस गेले दुपार झाली होती डोंगरी दुनियागज बजली होती त्या किर्र झाडीत पाखराने कलकलाट केला होता एका मोठ्या करवंदीच्या जाळीखाली मास्तर शांत पडले होते ते एकटेच सयाजीची वाट पाहत होते सयाजी जेवण आणला गावात गेला होता तो आला की जेवायचं आणि दुसरीकडे जाऊन विश्रांती घ्यायची असा मास्तरांनी भेद केला होता परंतु भलतच झालं एकाएकी डोंगराला वेढा पडला पोलिसांनी फेरा धरला होता आणि ते बंदुका घेऊन तीर काढीत येत होते मास्तरांना पोलिसांची चाहू लागता त्यांनी चपळाही केली त्याने चौपेर धावून वेड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करून पाहिला पण ते संपूर्ण वेढले गेले होते कोंडले होते आणि बंदुका त्यांचा ठाव घेत त्यांच्याकडे सरकत होत्या ते मृत्यूच्या जबड्यात सापडले होते आता या वेड्यातून बाहेर पडायची निष्फळ धडपड करून काहीच होणार नाही आता लढलेच पाहिजे असा विचार करून मास्तरनं एका मोठ्या दगडाचा आडोसा घेऊन बंदूक लोड केली आणि पहिली गोळी झाडली तिचा आवाज डोंगरात घुमला पाखरं भिदरून मुखी झाली बंदुकीच्या धडाक्यात मी सावध आहे असं मास्तरनं पोलिसांना कळवलं आणि पटापट पोलिसांनी पत मोर्चे बांधले बंदुका गरजू लागल्या आग ओकू लागल्या झुंजेला आरंभ झाला मास्तर एकटे होते ते चौफेर गोळ्या झाडीत होते आणि स्वतःचा बचावही करीत होते त्या भडीमारानं डोंगर हादरत होता धुमधुमत होता पोलीस इंच इंच पुढं सरकत होते ते तीनशे होते त्यांच्याकडे भरपूर दारू गोळा होता आणि मास्तरकडं मोजकीच काढतूस होती ती क्षणोक्षणी कमी कमी होत होती आणि मास्तर मनात खचत होता आता पुढं काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोकीत नाचत होता त्यांना त्यांचा मृत्यू दिसत होता तो लहानशा काळतूसांच्या रूपानं पुढं पुढं येत होता अगदी ओरडत ओरडत वाट चालत होता त्या भयान मृत्यूला आता मास्तरांचा प्राण हवा होता तो घेऊनच मृत्यू शांत होणार होता आता मास्तर त्याला चकवू शकत नव्हते त्यांचे सर्व मार्ग मरणानं व्यापले होते मास्तर लढत होते त्यांची बंदूक कडा कोसळावा तद्वत धनानत होती पण त्यांची काळतूसं एक एक करून पळ काढीत होती घडोघडी मास्तर आपली काळतूसं मुजित होते आणि त्यांचा आत्मा कळवळत होता काय करायचं काय करायचं ते स्वतःलाच विचारित होते अखेर अखेर जे व्हायचं तेच झालं मास्तरांची काडतुसांची माळ रिकामी होऊन बंदूक बंद पडली आणि ते शांत बसले मृत्यूला सामोरं जायचं असं त्यांनी विचार केला मास्तराची बंदूक बंद पडताच पोलिसांना छेवाला त्याने आपला नेट वाढवला वेग वाढवला आणि मास्तरवर शेकडो बंदुका रोखल्या गेल्या मास्तर कैद झाले त्यांची खटपट संपली वाघ सापळ्यात सापडला मास्तर पकडले गेले ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली ती ऐकून तो खोरा धनानला माणसं हळहळली सरकारला आनंद झाला काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बढत्या दिसू लागल्या आणि आणि संभापुरात मालनच्या मस्तकावर आकाश कोसळलं ती विडी पिशी होऊन आक्रोश करीत होती तिचं हृदय उद्ध्वस्त झालं होतं सर्व अशा नष्ट झाल्या होत्या तिच्या सभोवती घोर अंधार दाटला होता मास्तरांना निश्चित फाशीची शिक्षा होणार अशी तिची खात्री झाली होती ती जेवत नव्हती की अन्नाचा कण घेत नव्हती फक्त फक्त रडत होती आता रडून काहीच होणार नाही असं अंताजीराव खेकसत होते आणि माझ्या मालनचं वाईट झालं असं म्हणून मालनची आई रडत होती घरातील वातावरण ढगाळ होतं आईबाप मास्तरांना दोषी ठरवित होते ते ऐकून मालनला वरणी बांध लागत होता मास्तरांचा खटला तीन महिने चालला आणि त्यांना चाळीस वर्षांची मजुरीची शिक्षा झाली इंग्रज सरकार त्यांना फासावर चढवणार होते पण साक्षीदार मिळाले नाहीत म्हणून ते बचावले मास्तर शिक्षा भोगीत होते आणि दर पंधरा दिवसांनी मालन येऊन त्यांची भेट घेत होती आणि मी काय करू हा एकच प्रश्न त्यांना विचारत होती ती हैराण झाली होती ती एक शिक्षिका होती ती आयुष्याचा विचार करीत होती ते येतील तो सत्तर ते सत्तर वर्षांचे असतील आणि मी त्यावेळी साठ वर्षांचे असेन म्हणजे मी नीते यांची गाठ तिरडीवरच पडणार त्यांना दिसत नसणार आणि माझी मान हलत असणार आणि दोन मडी एकाच वाटेवर भेटणार आणि मास्तरीही तोच विचार करीत होते तेही आयुष्यातील वर्षाची वजाबाकी करीत होते आणि दर पंधरा दिवसांनी मालन येऊन मी काय करू हा एकच प्रश्न त्यांना विचारित होती तो प्रश्न ऐकून मास्तर निरुत्तर होऊन पुढील भेटीत उत्तर देईन असं म्हणून वेळ काढत होते आणि मग पंधरा दिवस ते एकाच प्रश्नाचं उत्तर काय द्यावं याचा विचार करीत होते आणि भरकन ते दिवस जात होते मालनच्या घरची माणसं म्हणत होती की आता मास्तर सुटून येणार नाही तू आपलं पहा आपला विचार कर तू ही चाळीस वर्षे कशी जगणार तो सत्तराव्या वर्षी येईल आणि तुझं वय साठ वर्षांचं असणार मग तुम्ही दोघं कसला संसार करणार आणि मालन हे ऐकून हादरत होती आणि पुन्हा जाऊन मास्तरांना विचारित होती मी काय करू आणि पुढील तारखेला पुढील भेटीस मी तुला सांगेन असंच मास्तर तिला सांगत होते पण ते उत्तर देऊ शकत नव्हते ते मनात झुरत होते खंगत होते चार वर्ष तशीच गेली मालनला दिवस कंटणे कठीण झाले ती हैराण झाली घरच्या आई बाप्पाने तिला धारेवर धरले आणि एके दिवशी ती मास्तरांना भेटली तिनं विचारलं मी काय करू मास्तर म्हणाले मालन मी या तुरुंगातून जिवंत बाहेर पडणार नाही मी आजारी आहे तू तू नवीन उभा कर आणि संसार कर मी आताच मरणार आहे मालन काहीच बोलले नाही ती गुमान परत गेली आणि दोनच दिवसात मास्तरचं पत्र सासरे अंताजीराव यांच्या नावे आलं माननीय अंताजीराव यांची स न व्ही व्ही मी सुटून येईन अशी मला आशा नाही मी या तुरुंगातच मरणार आहे आणि म्हणून तुम्ही मालनचा दुसरा घरोबा करून देणे आता माझी वाट पाहू नये हे पत्र मिळताच मालनच्या वडिलांनी धावपळ करून मालनचं दुसरं लग्न उरकून घेतलं आणि आणि तेराव्या दिवशी काँग्रेसचं नवी मंत्रिमंडळ सत्तारूढ झालं त्यानं सर्व राजबंदी सोडावे असा पहिला हुकूम काढला त्या हुकुमानुसार सर्व राजबंदी सुटले त्यात मास्तरीही सुटले गावोगाव राजबंद्यांच्या मिरवणुका निघू लागल्या मास्तर तुरुंगातून सुटून निघाले होते कुठं जायचं हेच त्यांना कळत नव्हतं ते चालत होते राजबंदी सुटले हे करताच गावोगाव आपापल्या विशीवर लोक तोरणं बांधित होते आरास करीत होते आणि मास्तर आपल्या सहकाऱ्यांसह चालत होते एका गावात ते शिरले आणि चालू लागले लोकांनी दुथर्पा गर्दी केली होती लहान मुलीने स्त्रियांच्या थवेच्या थवे त्या राजबंद्यांना पाहत होते मालन आपल्या नव्या घरापुढे उभी होती ती पाहत होती तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि ती मास्तरांना पाहत होती मास्तर आले आणि पुढे चालू लागले मालन रडू लागले तिच्या डोळ्यात अश्रुने गर्दी केली मास्तर त्या अश्रूत बुडाले आणि चालू लागले धन्यवाद इथे मास्तर या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मूर्ती या कादंबरीचं अभिवाचन यानंतर सुरू करीत आहोत आपला प्रतिसाद असाच असेल अशी आशा बाळगतो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद